मित्रांनो जय हिंद। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला स्टॉक मार्केट मध्ये रिटर्न मिळवण्याचा आणखी एक चांगली ट्रिक आपल्याकडे आहे। आणि ही जर आयडिया तुम्ही वापरली, ही जर युक्ती वापरली, तर तुम्ही बेस्ट रिटर्न्स मिळवू शकता। गरज असते करेक्शनची, करेक्शन आल्यानंतर मार्केट मध्ये रिकव्हरी येत असते, ही गोष्ट तर उघड आहे। आणि ज्या ज्या वेळेस मार्केट मध्ये करेक्शन येईल, त्या त्या वेळेस मित्रांनो आपण करेक्शन आल्यानंतर एंट्री कुठे आणि एक्झिट कुठे हे जर शिकलो, तर मात्र आपल्याला जवळपास चांगले रिटर्न मिळवता येतात। बऱ्यापैकी करेक्शन आल्यानंतर मार्केटमध्ये जवळपास आता निफ्टीमध्ये बरंच करेक्शन आलेलं आहे। जवळपास 15% तर निफ्टी ऑलरेडी डाऊन साईडला आली आहे। ज्या ज्या वेळेस निफ्टी 15-20% खाली येईल, 10% खाली येईल, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला ऍव्हरेज करण्याची संधी स्टॉकमध्ये एखाद्या असतेच, जे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत। पण त्यानंतर एक पोर्टफोलिओ क्रिएट करता येतो जबरदस्त, तर कुठला कसं बघायचं हे तुम्ही एक व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता। तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून ऑनलाईन अकाउंट ओपन करू शकता। आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती सर्व गोष्टीची अपडेट वेळोवेळी दिली जाते, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक आहे, त्यावरती क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन व्हा। आणि आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला गुगलवरती जायचं आहे, गुगलवरती सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे निफ्टी व्हॅल्यू 20 स्टॉक्स। निफ्टी व्हॅल्यू 20 स्टॉक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे। आणि इकडे तुम्हाला इकडे बघा, 31 एप्रिल 2022 इकडे दिसत आहे, त्याच्यावरती तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करा। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे एक पीडीएफ ओपन होईल। आणि या पीडीएफ मध्ये इकडे तुम्हाला स्टॉक्सचे नावं दिसत आहेत। सुरुवातीला इकडे हे 10 स्टॉक आहेत, हे 10 स्टॉक आलेले आहेत जे की ट्रेंडिंग मध्ये आहेत। पण आपण टाकलेलं आहे इकडे काय, निफ्टी व्हॅल्यू 20 स्टॉक्स। इथे 10 स्टॉकची लिस्ट आली आहे, तर ते 20 स्टॉक्स कुठे गेले असं तुम्ही म्हणाल, राहिलेले 10 ते सुद्धा तुम्हाला कुठे बघायचे ते पुढच्या व्हिडिओच्या पुढे सांगतच आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता बघा, तरच तुम्हाला समजेल की हा बाबा खरंच ही युक्ती चांगली आहे। तर मित्रांनो हे टॉप 20 स्टॉक आहेत, आणि टॉप 20 मधले हे 10 स्टॉक वरती आलेले आहेत। इकडे बघू शकता या स्टॉकचं वेटेज सुद्धा आहे की निफ्टीची व्हॅल्यू या स्टॉकमुळे जबरदस्त आहे। आणि या स्टॉकने जवळपास टॉपचे स्टॉक असल्यामुळे, जसं की आपण बघू शकतो एखाद्या क्षेत्रामध्ये ज्या टॉपच्या व्यक्ती असतात, तसं निफ्टी 50च्या टॉप 20 मध्ये जे स्टॉक आहेत ते हे 10 स्टॉक आणि ह्या 10 नंतरचे दुसरे स्टॉक पण आहेत। आणि त्यांचं वेटेज म्हणजे त्याच्यामुळे निफ्टी मजबूत आहे। तर बघू शकता 14.97% TCS टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस असेल, ITC असेल, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, HCL टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, पॉवर ग्रीड, विप्रो लिमिटेड, NTPC लिमिटेड। मित्रांनो असे स्टॉक निवडा की जे की ज्यांची व्हॅल्यू निफ्टीच्या स्टॉकमध्ये, निफ्टी 50 मध्ये जास्त आहे। आणि ते 20 स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केली, प्रत्येक सेक्टरमधले स्टॉक असतील, त्या 20 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर ज्या ज्या वेळेस मार्केट रिकव्हरी होईल, मार्केट आता सध्याला करेक्शन आलेलं आहे, मार्केट पडलेलं असेल, आणि मार्केट पडल्यानंतर ज्यावेळेस करेक्शन होईल, त्यावेळेस हे 20 स्टॉक चांगले रिटर्न देणाऱ्यामध्ये हे अगोदर स्टॉक असतील। कारण हे स्टॉक सध्याला मजबूत आहेत, आणि यांचं ज्यावेळेस म्हणजे मार्केटचं कव्हरेज होईल, रिकव्हरी होईल, त्यावेळेस मार्केट रिकव्हर झाल्यानंतर यांचं जे आहे वजन, दबदबा, यांचं रिटर्न जे देणार आहेत हे स्टॉक, हे इतर स्टॉक्सपेक्षा जास्त असणार। त्यामुळे तुम्ही इकडे बघू शकता यांचे 1 इयर रिटर्न, इकडे बघू शकता 5 इयर रिटर्न असेल, आणि यांचं वेटेज बघू शकता तुम्ही, जेणेकरून जे निफ्टी 50-50 कंपन्यांमध्ये ह्या टॉपच्या 20 कंपन्या सध्याला आहेत, म्हणजे या स्टॉकचा दबदबा आहे, बोलबाला आहे। तर बघूया पुढे राहिलेले 10 स्टॉक आणखी कोणते आहेत, म्हणजे टोटल 20 स्टॉक कोणते आहेत ते सुद्धा बघूया, जेणेकरून तुम्हाला आपला पोर्टफोलिओ क्रिएट करायला सोपं जाईल। तर गुगल बाबा आपला आहे, गुगल महाराज वरती जायचं आपल्या गुगल वरती, आणि गुगल वरती सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे अवेलेबल असतात। त्यामुळे गुगलला विचारायचं निफ्टी 50 व्हॅल्यू 20 स्टॉक लिस्ट, काय टाकायचं, निफ्टी 50 व्हॅल्यू 20 स्टॉक लिस्ट। पहिल्यांदा आपण काय कन्फ्युजन होऊ नका, पहिल्यांदा टाकलं निफ्टी व्हॅल्यू 20 स्टॉक्स, म्हणजे निफ्टी व्हॅल्यू 20 स्टॉक्स आल्यानंतर आपल्याला ही पीडीएफ ओपन झाली, यामध्ये हे 10 स्टॉक त्यांचं वेटेज आलं। पण नंतर आपल्याला काय चेक करायचं की निफ्टी 50 व्हॅल्यू 20 स्टॉक लिस्ट, म्हणजे टॉपचे 20 लिस्टचे आम्हाला हे पाहिजे, लिस्ट पाहिजे निफ्टी 50 मधील। ज्यावेळेस तुम्ही एंटर कराल, त्यावेळेस तुम्हाला स्क्रॉल करत यायचं आहे,
इक्विटी मार्केट वॉच लाइव निफ्टी अँड सेन्सेक्स चार्ट, परत एकदा बघा, या लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मी थोडस थांबतो इकडे, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, कन्फ्युजन होऊ नका. आणि ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये करेक्शन होत असेल त्या त्या वेळेस तुम्हाला ही आयडिया चांगली फायदेशीर ठरू शकते असं माझं म्हणणं आहे. शेवटी कुठेही गुंतवणूक करताना मित्रांनो तुम्ही स्वतः सुद्धा रिसर्च करावा, अभ्यास करावा. युट्यूबवर एक ना अनेक असे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत, नवीन चॅनेल आहेत, त्यावरती तुम्हाला स्टॉक मार्केट बद्दल माहिती मिळेल. गुगलवरती बरेच सर्च केलं तरी मिळेल. तसंच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ आणि असेच माहितीदार व्हिडिओ सुद्धा बघायला भेटतील. आता तुम्ही बघितलं असेल की इक्विटी मार्केट वॉच लाईव्ह या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन सेशन ओपन होईल. आणि इकडे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल इक्विटी मार्केट, त्यानंतर तुम्हाला इकडे बघायचं आहे. हे बघू शकता टॉप 20 स्टॉकची लिस्ट इकडे आलेली आहे. तर टॉप 20 स्टॉकची लिस्ट बघताना इकडे बघू शकता प्रत्येक सेक्टर मधील स्टॉक इकडे तुम्हाला जबरदस्त पाहायला मिळतील. जे टॉप 20 आहेत इकडे बघू शकता, जे एसडब्ल्यू स्टील असेल म्हणजे करेक्शनच्या पडत्या काळामध्ये हे स्टॉक मजबूत उभे आहेत. इकडे ब्रिटानिया, हिरो मोटर कॉम्प, हिंदाल्को, कोल इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, विप्रो असेल, ग्रासिम असेल, एचसीएल टेक असेल, आयटीसी असेल, टीसीएस असेल, ओएनजीसी असेल, एनटीपीसी असेल, पॉवर ग्रीड असेल आणि यूपीएल असेल. पॉवर ग्रीड, एनटीपीसी, मित्रांनो पॉवर सेक्टर मधले स्टॉक आहेत पॉवर ग्रीड, एनटीपीसी. हे स्टॉक तुम्ही यूज करू शकता, चूज करू शकता, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करू शकता. कधी करेक्शन आल्यानंतर सध्याला किंवा तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्ट करू शकाल त्यावेळेस तर तो आहे पर्याय, पण मार्केटमध्ये करेक्शन आल्यानंतर ही ट्रिक आपण वापरत आहोत. आणि हे स्टॉक आत्ताच्या कडीला ज्यावेळेस आपण आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करू आणि मार्केट ज्यावेळेस रिकव्हरी घेईल, एक रॅली येईल मार्केटमध्ये वरच्या बाजूने वरच्या दिशेने, त्यावेळेस मात्र हे स्टॉक सर्वात टॉपला असतील रिटर्न देण्यामध्ये तुम्हाला. त्यामुळे डोळे झाकून गुंतवणूक तुम्ही अशा स्टॉकमध्ये करू शकता, कारण यांचं व्हॅल्युएशन निफ्टी 50 मध्ये टॉप 20 मध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील. पॉवर ग्रीड असेल, स्टॉक्स निवडताना वेगवेगळे सेक्टर तुम्हाला अवेलेबल आहेत. एनटीपीसी पॉवर ग्रीड आहे, टीसीएस आहे आयटी सेक्टर मधला, आयटीसी आहे मित्रांनो, एचसीएल टेक आहे, ग्रासिम आहे बघू शकता तुम्ही, ग्रासिम, विप्रो आयटी सेक्टर, पेट्रोलियम भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, टेक महिंद्रा आयटी सेक्टर, ऍटो सेक्टर मधला बजाज ऍटो आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, कोल इंडिया, हिंदाल्को, हिरो मोटर कॉम्प, ब्रिटानिया, जे एस डब्ल्यू स्टील म्हणजे स्टील पासून मोटर कॉम्प म्हणजे ऍटो सेक्टर असेल, आयटी असेल किंवा डेली दैनंदिन जीवनातील वापरणाऱ्या वस्तू, तसेच पेट्रोलियम आहे भारत पेट्रोलियम. या टॉप 20 कंपनी मित्रांनो तुम्ही परत एकदा नजर फिरवू शकता याच्यावरती. आणि या कंपन्यावरती ज्यावेळेस तुम्ही विचार कराल या कंपन्यांचा आणि हे टॉप यांची व्हॅल्यू बघितली असेल तुम्ही, इकडे टाकतानाच आपण काय टाकलंय, निफ्टी 50 व्हॅल्यू स्टॉक म्हणजे निफ्टी 50 व्हॅल्यू 20 स्टॉक्स लिस्ट, म्हणजे 50 जे निफ्टी 50 मधले स्टॉक आहेत त्यातले 20 टॉपचे कोणते आहेत, मजबूत आहेत आणि त्यांचं वेटेज सुद्धा निफ्टी 50 मध्ये जास्त आहे या पडत्या मार्केटमध्ये सुद्धा करेक्शन मध्ये. त्यामुळे या स्टॉकने निफ्टी 50 ला मजबूत धरलेला आहे सध्याला या करेक्शन मध्ये. आणि ज्यावेळेस हे स्टॉक मित्रांनो रिकव्हर होतील, आणखी म्हणजेच मार्केट रिकव्हर होईल, त्यावेळेस आपल्याला फायदा जबरदस्त होणार. जसं की तुम्ही मार्केटचं एक उदाहरण घ्या, करेक्शन मध्ये मार्केट इकडनं पडलेलं असतं आणि इथपर्यंत आलेलं असतं आणि परत या लेवलला असतं, मग नंतर मार्केट असं करून वरती जात असतं बरंच. त्यामुळे मार्केटमध्ये बघितलं असेल तुम्ही निफ्टी 50 मध्ये काय पडझड झाली आहे, निफ्टी 16266 आहे, निफ्टी 15800 पर्यंत येऊन गेलेली आहे, पण निफ्टीची रॅली ज्यावेळेस 16200 घरातनं, 2500 घरातनं, 16250 घरातनं ज्यावेळेस 17000 होईल, त्यावेळेस मित्रांनो या स्टॉकचा बोलबाला किती असेल हा तुम्ही अंदाज लावू शकता. त्यामुळे पडत्या मार्केटमध्ये एक बाय करण्याची संधी, कसा पोर्टफोलिओ चूज करावा, हे तुम्हाला ट्रिक कशी आवडली हे मित्रांनो कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवरती विषयावरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल ते सुद्धा सांगू शकता. तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. मित्रांनो आपल्या
चॅनल वरती आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्व व्हिडिओ सर्व प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला अपडेट देत असतो. टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट देत असतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करून आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील. व्हिडिओ आवडले असतील लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना सुद्धा मित्रांनो हे व्हिडिओ आपले शेअर करत चला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.